शक्यतो करून पोटावरती जास्त हे करा. शरीर चांगलं ठेवायचं असेल तर पोट फार छान ठेवायला पाहिजे. आणि हे की अपचनाचा त्रास होतो तर अशा वेळेस तुम्ही वेलचीचा उपयोग करू शकतो. वेलची खाऊ शकता, आलं लिंबू मीठ खाऊ शकता. अपचनाचा करपड्डे करीत असतील, आलं लिंबू मीठ खाल्याबरोबर लगेच निघून जातो. कोटा कसा साफ होईल व्यवस्थित हे बघा. जर तुम्ही फक्त आणि फक्त आपले ते मिरी असतात ना, मिरीचा काढा करायचा आणि अर्धा चमचा काढा प्यायचा आणि त्याच्यावर कोमट पाणी प्यायचं, दुसऱ्या दिवशी सकाळी बघा कोटा साफ होतो. हे करू शकता. एरंडेल तेल तुम्ही घेऊ शकता, एक चमचाभर एरंडेल तेल घेऊन त्याच्यावरती कोमट पाणी पिऊ शकता, त्याच्यातून कोटा साफ होऊ शकतो. साध्या साध्या गोष्टी असतात, एवढं जर केलात तुम्ही तर तुम्हाला त्याचे फायदेच फायदे आहेत. आपण आपल्या मुलांना सुद्धा देऊ शकतो. आणि एरंडेल तेलचा एवढा फायदा आहे की हे जर तुम्ही समजा एक महिन्यातून किंवा दोन महिन्यातून एकदा जरी केलात तर तुम्हाला कधी कुठल्याही प्रकारचा संधिवात वगैरे होऊ शकत नाही. संधिवाताचं कारण पण असंच आहे, बाहेर खाणं जास्त असेल किंवा जास्त लोक जे चावून खात नाहीत, लाळ ज्यांच्या जेवणामध्ये जास्त मिक्स होत नाही त्या लोकांना शक्यतो करून गुडघ्यादुखीचा कंबरदुखीचा त्रास होतो. ज्या लोकांना मनात भीती खूप असते, डोक्यात भीती खूप असते, तर त्या लोकांना, जे लोक भीतात ना जास्त तर त्यांना पायाचे दुखणे जास्त असतात. म्हणजे गुडघ्याचं दुखणं असो किंवा पायात वात येणे वगैरे किंवा पिंडरीचं दुखणं, म्हणजे गुडघ्याच्या खाली जी पिंडरी असते ना त्याचं दुखणं, टाचेचं दुखणं टेन्शनमुळे जास्त वाढते. जर धावपळ जास्त असेल किंवा जर समजा टेन्शन जास्त असेल तर टाचा दुखायला लागतात बघा. कारण आपली धोंड शिर माहिती आहे ना, धोंड शिर मेंदूपासून खालीपर्यंत धोंड शिर असते आणि त्या धोंड शिराला आपल्याला त्याचा त्रास होतो. धोंड शिरेवरती प्रेशर, मेंदूवरती प्रेशर आलं की धोंड शिरेवरती प्रेशर येतं. बघा टेन्शनमध्ये माणसाला चालता पण येत नसते, बरोबर आहे की नाही? किती लोक टेन्शनमध्ये चालत असतात, जे भिरमिटलेले लोक असतात ना ते कुठं चालत जातात कळत नाही, पण त्यांना आजार पण तसेच असतात. मेंदूवरती किंवा पायावरती जास्त परिणाम होतात. जास्त करून टेन्शन घेऊ नका, सगळं कमवायचं आहे इथंच ठेवायचं आहे, सोबत काहीच न्यायचं नाही. जितकं जमेल तितकं आपण ह्या आयुष्यात करायचं आहे, पण चांगलं करायचं आहे. आज तुम्ही भरपूर कमवणार आणि उद्या एखाद्या आजाराला बळी पडणार, काय कमवून फायदा आहे? बरं मी म्हणतो चला त्याचं तुम्ही काय वाटेल ते कराल, ऑपरेशन कराल, हे कराल ते कराल, पण ज्या यातना होणार आहेत, ज्या पेन्स होणार आहेत, त्या पैशांनी कमी येणार का? नाहीतर सांगा, एखाद्याचा जर गुडघा दुखत असेल, 500 रुपयाची नोट लावतो त्या गुडघ्याला, बघू बरं थांबते का? 2000ची लावतो, थांबणार आहे का? गुडघा जर दुखत असेल तर 2000ची नोट लावतो त्याला, 2 नोटा लावतो, बघू बरं थांबते का? 1-2000 रुपये देतो, थांब 1-5 मिनिटं म्हटलं तर थांबणार आहे का? म्हणून पैसा सर्वस्व नाही, ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या. तर अशा पद्धतीने तुम्हाला पोटाचं, नंतर आपल्याला किडनी फेल्युअरची आज फार प्रमाण वाढ लागलंय. मी म्हणतोय दगडी पाल्याचं रस, काय आजार असो अगर नसो, 15 दिवसातून म्हणजे सॉरी 1 वर्षातून 15 दिवस फक्त तुम्ही घ्या, कुठल्याही प्रकारे तुम्हाला स्टोनचा प्रॉब्लेम येणार नाही, कॅल्शियमचा प्रॉब्लेम येणार नाही किंवा कुठल्याही प्रकारे तुमची किडनी फेल जाणार नाही. दुर्वांचा रस सगळ्यांनी प्यायला पाहिजे. दुर्वा माहिती आहे ना, गणपतीला आपण घालतो त्या सीझनमध्ये, ज्या सीझनमध्ये दुर्वा आपण गणपतीला घालतो ना, तर त्याचा अर्धा चमचा रस पिऊन जर त्याच्यावर कोमट पाणी पिलात तर आयुष्यात तुम्हाला आज अपचनाचा त्रास तर होणार नाहीच नाही. कारण बघा की गणपतीचा आपण पूर्वीच्या ग्रंथातनी वाचलेला आहे की गणपतीला जास्त खायला झाल्यानंतर काय करावं लागतंय काय नाही. मांजर सुद्धा पोटात दुखायला लागल्यानंतर दुर्वा खातं. आपण जर दुर्वांचा रस जर खाला तर पोटातले जंत निघून जातात, कुठल्याही प्रकारे आपल्याला पोटविकार राहत नाहीत, पोटांचे आजार सगळे निघून जातात, पचनक्रिया व्यवस्थित चालते, कोटा साफ व्यवस्थित व्हायला लागतो आणि कधीच तुम्हाला कुठल्याही प्रकारची गाठ पोटात होऊ शकत नाही जर दुर्वांचा रस पिला तर. पचनक्रिया व्यवस्थित चालली, कोटा साफ व्हायला, गाठी व्हायचा काय संबंध येत नाही. कसं होतं, कोटा साफ नसेल प्रेशर द्यायला लागलं की आजूबाजूला प्रेशर यायला लागतं सगळ्या आतड्यांना वगैरे, आणि ते आलं की मग तिथं गाठ बनायला लागते. काही काही वेळा सरकता सरकता चरबी सरकून राहू शकते, काय होऊ शकतं तर ह्या, किंवा आपल्याला जे मोशन आहे ते जर कडक होत असेल तर दुर्वांचा रस पिल्यानंतर ते सॉफ्ट येतं, एकदम व्यवस्थित होतं. विदाउट प्रेशर तुम्ही कोटा साफ करू शकता दुर्वांच्या रसांमधून. हे गणपतीला आपण घालतो का घालतो ह्याचा विचार कोणी केला का? कशासाठी घालत असतील गणपतीला, का आवडता हे काला तुम्ही उत्तर शोधायला चालू करा. आजपासून तुम्हाला विनंती आहे, पाया पडतो सगळ्यांच्या, माझी हीच तळमळ आहे की तुम्ही ते बघण्याचा प्रयत्न करा की हे का टाकत असतील, ते का टाकत असतील, बरोबर आहे की नाही? आज आपण टाकतो वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स टाकतो, व्हिनेगर्स टाकतो, काय 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 टाकतो जेवणामध्ये, तर ह्याच्यातून सुद्धा आपल्याला त्रास होऊ शकतो ना. ह्याच्यातून किती लोकांचा आज आतड्यांच्या मध्ये बघितलं की व्हॉट्सअपवरती मध्ये क्लिप ज्या व्हायरल झाली होती, तर एका माणसाच्या आतड्यामध्ये ते नूडल्स सापडले होते, नूडल्स अडकून राहिले होते.
ऑपरेशन करून ते डॉक्टर काढत होते, नूडल्स काढत होते. म्हणजे बाहेरच्या खाण्यानंतर काय होऊ शकतं? जर एवढं जर जाम होत असेल तर मग कसं होत असेल? शेवटी बघा, हे परमेश्वराने मशिनरी दिली, हे आपल्याला एकदाच सांगितलं की हे तुला देतोय, तू व्यवस्थित सांभाळ. सांभाळायची जबाबदारी आपली आहे. माणसं काय करतात, काही खाण्याचा प्रयत्न, म्हणजे कुठलंही काय असू दे, विनाकारण डाएट करत असतात कुठल्याही गोष्टीची. हे खायचं नाही, ते खायचं नाही, मग असल्याने सरळ दोरी घ्यावी आणि पाशी लावून घ्यावी मी म्हणतोय. नाही खरंच आहे, ते गोड खायचं नाही, तिखट खायचं नाही, हे ते अमुक तमुक सगळं खाल्लं पाहिजे. मी सांगतोय डाएट कुठल्याही प्रकारे, डाएटचा अर्थ अजून आपल्याकडे माहित नाही. डाएट म्हणजे कसं असतं, व्यवस्थित जेवण, पोटाला जास्त ताण पडेपर्यंत जेवायचं नाही. हे जेवण चांगलं असलं की रेचते रेमट ते चांगले आहे काही करत नाही. मी जातो साहेब, माझं कसं आहे, जेवढं आहे लिमिट त्याच्या पुढे जात नाही, त्याच्या आत पण घेत नाही. हा बरोबर आहे ना जाधव साहेबांनी काल बघितले माझं जेवण बऱ्यापैकी. ते कुठली होते, तुमचा शिवराज धाबा, इथं शिवराज धाबाच आहे ना. हा शिवराज धाबा, मला वाटतं साधारण एवढी अशी रोटी आहे तिथे. हा एवढी मोठी रोटी आहे, सात रोट्या खाल्यात असल्या मोठ्या. मैद्याची हो बघा, जाधव साहेब म्हणतात माझं एकातच पोट भरतंय, मी सात खाल्या, सात पट ताकद जास्त आहे ना गरम मला, त्याशिवाय एवढ्या लोकांना ठीक करतोय का? तर ह्या गोष्टी आहेत. पण तसं साहेब उपाशी राहायचा पण स्टॅमिना, आज दिवसभर मी काय खाल्लेलं नाही पण अजूनही एनर्जी टिकून आहे, तसं काय फरक पडत नाही. सगळ्या गोष्टींची सवय लावून घ्यायला पाहिजे. आज मी एसीत पण राहू शकतोय, फॅन खाली पण राहू शकतोय, असं ओपन सुद्धा राहू शकतोय, मला कुठला फरक पडत नाही. हे शरीरच एवढं मजबूत करून घेतलेलं आहे. तसं तुम्हालाही सांगतो, शरीराची लाड करू नका, शरीराला मजबूत करा तुम्ही. आळोगे पिळोगे पडल्याशिवाय आपल्याला शरीर चांगलं करता येत नाही. म्हणून तुम्हाला विनंती आहे की बघा, शरीराला जितकं कष्ट देता येईल तेवढी कष्ट द्या, म्हणजे नंतर यातना भोगायला लागत नाही, नंतर नंतर फार यातना भोगायला लागतात. आता तुम्ही जेवढे कष्ट कराल तेवढं पुढं यातना कमी. कष्ट म्हणजे काय, कष्ट तुम्ही वेगळ्या पद्धतीने घेता, डाएट वेगळ्या पद्धतीने घेता. कष्ट म्हणजे व्यायाम पाहिजे, शरीराला व्यायाम पाहिजे आणि त्या पद्धतीचं खाणंही पाहिजे. आणि तुम्ही कुठल्याही प्रकारे डाएटमध्ये हे खाणं नाही ते खाणं नाही, ह्याची ॲलर्जी त्याची ॲलर्जी, ॲलर्जी सगळी धाब्यावर घालवायची आणि आजपासून खायला चालू करायचं. सगळ्या गोष्टी, ज्यांना शुगर आहे ना त्यांना पण सांगतो थोडं थोडं. आज गुळाचा प्रयोग करून ना बऱ्याच लोकांनी शुगर घालवलेली आहे, म्हणजे जेवल्यानंतर गुळाचा खडा खायचा एवढा, शुगर गायब झालेले आहेत. माझ्याकडे नाहीच म्हणलं, जास्त काय सांगत नाही. एक 60-70 हजार लोकांची मी तुम्हाला असेच नंबर देऊन टाकतो की ज्यांचं जेवल्यानंतर गुळ खाऊन, म्हणजे गुळ हा गोडच आहे ना, सेंद्रिय गुळ खाऊन शुगर निघून गेली जेवल्यानंतर. जेवल्यानंतर 15-20 मिनिटानंतर. पूर्वी पण असायचं बघा की उन्हातून लोक आले, पूर्वी असायचं ना पाहुणे यायचे तर दुपारच्या वेळेत चालत वगैरे येणं असायचं, त्याच्यानंतर गुळ आणि पाणी द्यायचे, गुळाचा खडा द्यायचे, ते गुळाचा खडा खायचं आणि मग पाणी प्यायचं. अशी पद्धत होती ना खेडेगावातनी? आज आहे का आपल्याकडे? आहे का तसं? देतं का? आज साखर हातावर ठेवतात आणि मरा म्हणतात.